महाराष्ट्राचे भूमिपुत्र लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी शेती ग्रामविकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नावाच्या संस्थेत ग्रामविकासात मोठे योगदान राहील असा विश्वास कुलपती नियुक्त व्यवस्थापक परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानप यांनी व्यक्त केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या वतीने मराठवाड्याच्या विकासात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे योगदान आणि भविष्यातील आव्हाने या विषयांवर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट, महाराष्ट्र जलसंपत्ती नियम अत्रीकरणचे सदस्य डॉक्टर शिवाजी सांगळे, व्यवस्थापक परिषद सदस्य गजानन सानप, दत्ता भांगे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संचालक डॉक्टर संजय साळुंके यांनी भूषवले होते. या प्रसंगी डॉक्टर शिवाजी सांगळे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मराठवाड्याच्या ग्रामीण विकासातील कार्याविषयी आढावा घेऊन सद्यस्थितीत जलसंपत्ती संसदांचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. तसेच प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिजाट यांनी ग्रामीण भागातील समस्या समजावून घेत त्या अनुषंगाने त्या निवारणासाठी संशोधनाची या संस्थेमार्फत आवश्यकता व्यक्त केली. डॉक्टर गजानन सानप यांनी संस्थेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेऊन ही संस्था ग्रामीण भाग ते राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. या संस्थेच्या वतीने ग्रामविकास, शेती, सहकारातील रोजगारभिमुख अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याचेही डॉक्टर सानप म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.